अनंत श्री जगद्गुरुतुकाराम महाराज की जय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमानंदि वल्लभं। पांडुरंगाकारु प्रथम नमन दुसरे मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या जीवनाची गाथा गद्य स्वरूपामध्ये आपण गात आहोत। ते तुकोबाराय कि जे जीवनाच्या परीक्षेमध्ये यशस्वी झाले, सफल झाले। तुकोबारायांनी हे जीवन सार्थ बनवलं, सार्थ आपलं हे जीवन सार्थ झालं हे सांगत असताना तुकोबारायांनी संक्रांतीचं रूपक करून एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे की या संक्रांतीचा पर्वकाळ आम्हाला साधलेला आहे। साधला हा पर्वकाळ, साधला पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ साधला, अर्थात हे मानवी जीवन यशस्वी झालं, सफल झालं। याचा अर्थ असा आहे की आजपर्यंत अनेक वेळेला हा देह मिळाला, जगाच्या आरंभापासून नेहमी नेहमी नाही तरी कधी कधी हा देह मिळतो। तुकोबाराय म्हणतात त्या कालामध्ये
ते येणं सफल नाही झालं आमच्याकडून. पण या वेळेला मात्र मी या जीवनाला सफल बनवलं, सार्थ बनवलं, यशस्वी बनवलं. जीवन सफल कधी होतं? मानव देहाची सार्थकता कशामध्ये? जीवनामध्ये काय मिळवल्यानंतर जीवन यशस्वी होतं, सफल होतं, सार्थ बनतं, आणि काय मिळालं नाही म्हणजे जीवन निरर्थक असतं. जीवन जगणाराचे दोन प्रकार आहेत, मानवी जीवन जगणाराचे दोन प्रकार आहेत. निष्फल जीवन जगलेला आणि सफल जीवन जगणारा, सार्थ जीवन जगणारा आणि व्यर्थ जीवन जगणारा. यशस्वी जीवन जगलेला जगणारा आणि जीवनाच्या या युद्धामध्ये जो पराभूत झालेला आहे, अयशस्वी जीवन जगत असलेला, असे जीवन जगणाराचे हे दोन प्रकार आहेत. तेव्हा सफल, सार्थ, यशस्वी जीवन कोणत्या जीवनाला म्हणावं? निष्फल, निरर्थक, अयशस्वी जीवन हे कोणतं जीवन आहे? सरळ सरळ आहे. ज्या फलाकरता जे कार्य आरंभ झालेलं आहे, त्या कार्यात जर ते फल मिळालं तर सफल कार्य आहे. ज्या फलाकरता जे साधन केलं जातं, ते फल मिळालं तर ते साधन सफल होतं. आणि ते साधन करूनही साध्य जर मिळालं नसेल, तर साहजिकच साधन काय मानलं जातं? निष्फल मानलं जातं. निष्फल कधी एखादा रोग असतो, तो रोग नष्ट व्हावा म्हणून ऑपरेशन केलं जातं, आणि ऑपरेशन करूनही ती व्यथा, ती वेदना दूर झाली नाही. माणसं म्हणतात, का अहो ऑपरेशन का नाही केलं हो? मग फुकट गेलं हो? ऑपरेशन काय झालं? फुकट गेलं. अहो फुकट कसं काय गेलं? डॉक्टरने पैसे घेतले. डॉक्टरला पैसे मिळावे म्हणून ऑपरेशन केलेलं नव्हतं. 2 महिने आराम मिळाला तुम्हाला, आराम मिळण्याकरता ऑपरेशन केलेलं नव्हतं. दवाखान्यामध्ये असताना अनेक लोकांनी फळं फिळं भरपूर खायला आणलं, त्याच्याकरता ऑपरेशन नव्हतं. ऑपरेशन होतं हे रोग जाण्याकरता, ऑपरेशन होतं हे व्यथा दूर होण्याकरता. आणि ती व्यथा दूर झाली नाही, तो रोग न गेल्यामुळं ऑपरेशन हे जसं निरर्थक होतं, तसं जी व्यथा घालवण्याकरता मानव देह भगवंतांनी दिलेला आहे, या मानव देहामध्ये आपण आलो, विशिष्ट अशा प्रकारचा हेतूस मनामध्ये ठेवून भगवंतांनी या देहाची निर्मिती केलेली आहे. भागवतामध्ये विषय येतो, भगवंताला ही सृष्टी करण्याची इच्छा निर्माण झाली. एकोहम भूस्या, त्यावेळेला भगवंतांनी सृष्टी निर्माण करायला प्रारंभ केलेला आहे. सृष्ट्वा विविधान, अनेक प्रकारची शरीर निर्माण केली. काही सरपटणारे निर्माण केले, काही आकाशामध्ये गमन करणारे निर्माण केलेत, काही पाण्यातले निर्माण केलेले आहेत, काही चारपायाचे निर्माण केलेले आहेत. अशा प्रकारची एकेकेली भूचरे, एकेकेली जलचरे, चरे, अचरे, अशी ही सृष्टी निर्माण केली. आणि भगवंतांनी त्याच्याकडे पाहिलं, भगवंताला आनंद झाला नाही, नाराज झाले भगवान. आणि मग सुधारून भगवंतांनी आवृत्ती काढली शरीराची. आणि ती सुधारून आवृत्ती काढलेली म्हणजे कोणती आहे? ही मानव देहाची आवृत्ती, हा देह आहे. शेतकऱ्यांना आठवत असेल की मोटेनं जोपर्यंत विहिरीतलं पाणी उपसलं जात होतं, त्या तोपर्यंत ती कष्टदायक किती होतं, कितीक बागायती होती. नंतर इंजिन निघाली पाणी उपसण्याकरता, इंजन तयार झालं. पण पहिल्यांदा ते आडवी इंजिन होती,
भलता त्रास व्हायचा ते पट्टा बसवायला आणि पट्टा पाडायला आडव्या इंजनाच भले जड असायचे मग पुन्हा त्याच्यात सुधारणा करून उभी इंजन तयार झाली. तशा आडव्या मशिनीमध्ये सुधारणा करून त्या उभ्या मशिनी तयार केलेल्या आहेत. मानव देह म्हणजे ही उभी मशीन आहे. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहि जेणे ज्ञाने देही विदेह पाहि पावती. तर या देहाची निर्मिती केली विशिष्ट हेतू मनास ठेवून. काय हेतू मनामध्ये ठेवला भगवंतानी या देहाची निर्मिती करत असताना? कशाकरता भगवंताने हा देह निर्माण केला? काय आहे मानव देहाचा उद्देश? काय मिळवल्यानंतर मनुष्य देह सफल होतो? काय नाही मिळाल्यानंतर मनुष्य देह निष्फल जातो? महाराज भगवंतानी जीवावर अत्यंत करुणा करून हा देह निर्माण केलेला आहे. या देहामध्ये अशी काही साधन सामुग्री भगवंतांनी जडवलेली आहे की त्या साधनाचा जर जीवानी योग्य वापर केला तर जीव या शरीरामध्ये असं फल प्राप्त करू शकतो, असं फल प्राप्त करू शकतो की पुन्हा त्याला दुःखाला सामोरं जावं लागत नाही. अर्थात दुःखाची सगळ्यात मोठी दोन टोक आहेत. शास्त्रकारांनी तसे दुःखाचे तीन प्रकार केलेले आहेत. आध्यात्मिक दुःख आहे, आधी भौतिक दुःख आहे, आधी दैविक दुःख आहे. पण हे सामान्य दुःख आहेत. महत्वाचे दुःखाचे दोन अशा प्रकारचे घटक आहेत. एक जन्माचं दुःख आहे आणि दुसरं मृत्यूचं दुःख आहे. गीतेमध्ये ज्ञानाचं स्वरूप सांगत असताना ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञान आहे त्याची बाह्यक्रिया कशी असते वा ज्ञानाच्या प्राप्तीची साधनं सांगत असताना त्यामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणु दर्शनम हे एक साधन सांगितलेलं आहे. जन्म मृत्यू दुःख अनुदर्शनम, जन्माच्या दुःखाचं दर्शन आणि मृत्यूच्या दुःखाचं दर्शन. महाराज आज समाज विकसित झालेला आहे, शिक्षित आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये मानवाने क्रांती केलेली आपल्याला दिसते. पण हे मानवाकडे पाहण्याचं एक अंग आहे, एक बाजू आहे. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं, तर या मानवाविषयी खेद करावा, रडावं असं वाटतंय. हा किती मूर्ख आणि नालायक जन्माला आलेला आहे. अशी दुसरी एक मानवाची बाजू आहे. महाराज आपण एकच बाजू पाहतो, काय रोड झालेले आहेत, काय बंगले झालेले आहेत, काय गाड्या पळतायत, इंटरनेट काय आहे, मोबाईल काय आहे, टीव्ही काय आहे, दूरदर्शन काय आहे, अमकं काय आहे, तमकं काय आहे, हे एक बाजू आहे, ठीक आहे, छान आहे. पण ही एक बाजू आहे मानवी जीवनाकडे पाहण्याची. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं, कोणतीही दुसरी बाजू, दुसरी बाजू आहे परिणाम, परिणाम, परिणामाची बाजू. दुसरी बाजू ही आहे की दुःखाचे जे मुख्य दोन घटक आहेत की जे मुख्य दोन दुःखाचे पर्वत आहेत ज्याचं उल्लंघन करण्याकरता मानव देह भगवंतांनी निर्माण केलेला आहे,
त्या दुःखाचा कारणाचा शोध करून कारणासह दुःख संपवण्याकरता भगवंतांनी नरदेह निर्माण केलेला आहे. परंतु मानवाचं त्या दुःखाकडे लक्षच नाही, लक्ष द्यायला त्याला वेळही नाही, लक्ष देण्याची त्याला गरजही वाटत नाही आणि तो लक्षही देत नाही. कोणत्या दुःखाविषयी तुम्ही बोलताय? काय अडचण आहे आम्हाला? काय कमी आहे आमच्याकडे? रोज करोडो रुपये आमच्या घरामध्ये येतात, करोडो रुपये. काय राहिलंय आमचं दुःख नष्ट करण्याचं? काय केलंय तुम्ही दुःख नष्ट? काय करणार आहे तुमचे पैसे? काय करणार आहे तुमच्या गाड्या? काय करणार आहे तुमचे बंगले? कोणत्या दुःखाविषयी बोलताय? म्हणजे एक तर आपण भोगून आलोय, पण एक अजून भोगायचंय याच जन्मातलं, आणि ते आहे मृत्यूचं दुःख. मृत्यू नाही मरायचं? तुम्हाला असं वाटतं की बंगला जास्त उंच बांधला म्हणजे मरणाचा ताण नाही राहणार? तुम्हाला असं वाटतं बंगल्यात सगळ्या सुविधा असल्या वर जायला, लिफ्ट असलं तेही आधुनिक पद्धतीचं असलं, सेकंदाला काही मजले वर चढणार असलं म्हणजे मरावंलाही लागणार? तुम्हाला असं वाटतंय फार भारी बंगला मधलं बांधला म्हणजे तुम्हाला बंगल्यात जाळणार आहे, मरावं लागणार नाहीये? बंगले बांधल्याने मृत्यूच्या दुःखातून आपण चुकतोय, नष्ट भजला होतोय? पैसे कमावल्याने मृत्यूचं दुःख संपणार आहे? निवडून आल्यानंतर मरावं लागत नाही? काय केलंय आपण मृत्यूच्या दुःखातून स्वतःला वाचवण्याकरता? आज भुकेचं दुःख सामान्य आहे, मुलीचं लग्न होत नसेल तर ते दुःख सामान्य आहे, कुणी अपमान करत असेल तर ते दुःख सामान्य आहे, निवडणुकीत पडला असेल तर ते दुःख सामान्य आहे, मनासारखं घडत नसेल तर ते दुःख सामान्य आहे. पण या दुःखापेक्षा करोडो पटीने भयान भयंकर अशा प्रकारचं दुःख आहे, मृत्यूचं दुःख. मृत्यूचं दुःख. आणि या मृत्यूच्या दुःखाकरता आम्ही काय करतोय? विसरलोय मृत्यूचं दुःख, विसरून गेलेलो आहे. धदात नाही महाराज आपल्याला कधी लक्षात सुद्धा येत नाही की आपल्याला मरावं लागणार आहे. या संसाराच्या या गराड्यामध्ये आपण मृत्यूला विसरलो. तुकोबाराय सावध करतात, हा धूर डोळ्यात घेऊन बसू नका, नका डोळे धुरे भरून राहो. तुकोबाराय म्हणतो मला आश्चर्य वाटतं या लोकांचं, मला आश्चर्य, मला शिकवतात. ओ महाराज काहीतरी करायला पाहिजे तुम्ही, काहीतरी करा. मी ह्यांना म्हणतोय अरे काहीतरी करायला पाहिजे तुम्ही, आणि हे मला म्हणतात काहीतरी करायला पाहिजे तुम्ही. लोक म्हणत होते की पैसे कमवण्याकरता काहीतरी करायला पाहिजे तुम्ही, मुलांची व्यवस्था लावण्याकरता काहीतरी करायला पाहिजे तुम्ही, घर बांधण्याकरता काहीतरी करायला पाहिजे तुम्ही, हे लोक तुकाराम महाराजांना शिकवत होते. आणि तुकाराम महाराज म्हणत होते की अरे पांढरे व्हायला लागले, पांढरे. मृत्यूची सूचना आहे, एखादा दात हलायला लागला की पहिली नोटीस आहे. पांढरे केस झाली दुसरी नोटीस आहे. एखादा अवयव निकामी झाला तिसरी नोटीस आहे. अरे जवळ आलाय काही करा, काही करा. आम्हाला काय काय तुमचं काही चालणार नाही तिथं, तोपर्यंत आपली टरटर चालते महाराज, तो आगला बाप समोर उभा राहत नाही. तवारी तुमचे बाळा जबाला नाही पाळ, जबाला नाही पाळ, जबाला नाही पाळ. तवारी तुमचे बाळा Oh,
तववरी तुमचे बळ. जोपर्यंत तो आमावासून पुढे उभं राहत नाही तोपर्यंत आपल्या कालर्याशावर राहतात. ज्या वेळेला तो समोर येऊन उभा राहतो सगळ्या सगळं सामर्थ्य आपल्या ठिकाणचं त्याला जाऊन मिळतं. महाराज काही चालत नाही तिथं, काही चालत नाही म्हणजे आमदाराचा संबंध आहे, आमदारालाही मरावं लागतं, तुझा काय संबंध करणार आहे तिथं. मंत्री संत्री आजपर्यंत चक्रवर्ती राजे होऊन गेले महाराज, गेले गेले उदंडची झाले, जन्मोनिया मेले होवनिया गेले, राव रंक त्यांचे नाम कोणी निघे चराचरी. तुझी नुसतीच ओळख आहे आमदाराची, कुठं काम पडणार आहे. काही चालत नाही तिथं कोणाचंच काही तेथे न चले पाहिजे, तेथे न चले पाहिजे, संपदा राहील खाई ते खाई, संपदा राहील खाई ते खाई, मग तेथे नचले काही. त्या काळासमोर मृत्यू समोर काही चालत नाही महाराज, काही चालत नाही. सत्ता संपदा राहेल ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल गाई. या मृत्यूवर विजय मिळवण्याकरता हा नरदेह आहे. त्याचं जीवन सफल आहे ज्यांनी मृत्यूवर विजय मिळवलाय. पैसा कमवण्याने मृत्यूवर विजय नाही मिळवता येत. हा राजा आजपर्यंत लोकांनी कमवलं, आजही कमवतायत. कमवा, तुमच्यात आग आहे कमवायची, कमवा. पण याच्यातली एकही कवडी आपल्या मृत्यूच्या दुःखातून सोडवण्याकरता आपल्याला साथ करणार नाही हे मनामध्ये गाठ बांधून कमवा. काय कमवतोय महाराज? म्हटले आमच्याकडे 2 किलो सोनं आहे. ठीक आहे, तुझ्या घरात 2 किलो सोनं असेल, घरात सोनं आहे, ज्याने सोन्याची घरं बांधली. आमच्या घरात सोनं असतं ते घरात भीती वाटते म्हणून लॉकरमध्ये ठेवलेलं असतं. आम्ही घरात सोनं ठेवलेलं आहे ज्यांनी सोन्याचीच घरं बांधलेली आहेत. सोन्याची घरं ही मृत्यूच्या दुःखातून त्याला सोडवू शकले नाही तर घरातलं सोनं काय सोडवणार आहे. तुका म्हणे जाती संपदा ये वाडी, तुका म्हणे जाती संपदा ये वाडी, सांभाळे कमळी गेली नाही, गेली नाही सांभाळे कमळी गेली नाही, म्हणे जाती संपदा ये वाडी, म्हणे जाती संपदा ये वाडी, सांभाळे कमळी गेली नाही, गेली नाही सांभाळे कमळी गेली नाही. ज्याची संपदा एवढी, तुकोबा राय सांगतात, तू काय म्हणे ज्याची संपदा एवढी. एवढी म्हणजे केवढी? त्या अभंगात वरच्या चरणात तुकोबारायांनी त्या संपत्तीचा हिशोब सांगितलेला आहे. काही काही सांगितलं तुकोबाराय काही अर्थतज्ञ होते असं नाहीये. तुकोबाराय अर्थतज्ञ असतीलही पण त्यांना त्याच्याशी काही घेणंही नव्हतं. महाराज रावणाच्या संपत्तीचा काही अंश त्यांनी या अभंगामध्ये प्रगट केलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की सप्तकोटी कोटी घरे जेथे काश्या आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 करोड घरं त्याने नुसत्या सोन्याची बनवलेली होती. सोनं एकूण बनवलेली नव्हती, सोन्या नावाच्या कॉन्ट्रॅक्टदाराकडून नव्हती बनवलेली, किंवा त्या घरावर सोन्याचं घर असा बोर्ड लावलेला नव्हता. सोनं
सोन नावाचा धातू, त्या धातूच्या विटा तयार करून, त्या धातूचे गज तयार करून, ते धातू तो धातू पगडून त्या विटा चिटकवलेल्या होत्या, आणि वरचा स्लॅपही सोन्याचा, फरशीही सोन्याची, दुसरं काहीच नव्हतं. सगळं सोनं वापरलेलं होतं, सोनं. आणि असे किती घर तयार केले होते त्यांनी स्वतःच्या मालकीचे, 7 करोड घर. मला नाही वाटत अजून कोणत्या मंत्र्यांनी किमान दगडाविटाचे तरी एवढे घरे स्वतःच्या मालकीचे बांधलेले असतील. 7 करोड घर त्याच्या स्वतःच्या मालकीचे सोन्याचे होते, सोन्याचे. किती संपत्ती असेल बरं. मी नुसतं कॅल्क्युलेट घेऊन रात्रभर हिशोब करा, मला उद्या सांगा एखाद्या चिठ्ठीवर इतके इतके रुपये होतात आजच्या भावाने एवढे सोन्याचे. एवढा सोनं त्यांनी कमवलेलं होतं. कुबेराजवळचं स्वर्गातलं पुष्पक नावाचं विमान जबरदस्तीनं आणून घेतलेलं होतं. एवढी संपत्ती ज्याची आहे, पण तीही संपत्ती त्याला मृत्यूच्या दुःखातून सोडवू शकली नाही. तर घरातलं 1 किलो 2 किलो सोनं काय सोडवणार आहे महाराज. मग हे काही कमवायचं नाही का? कमवा ना, खूप कमवा. पण हे कमवत असताना हे मृत्यूच्या दुःखातून आपल्याला सोडवणार नाही अशा प्रकारचं समजून कमवावं. विषय आपला हा चाललेला आहे की मानवी जीवन यशस्वी कशाने होतं, सफल कशाने होतं, सार्थ कशाने होतं, मृत्यूवर विजय मिळवल्याने. त्याचं जीवन सफल आहे ज्याने मृत्यूवर विजय मिळवला. त्याचं जीवन निष्फल आहे, निष्फल कशाप्रमाणे शेळीच्या गळ्याला ते स्तन असतात, किंवा ज्या ज्वारीच्या कणसातले दाणे सगळेच पाखराने खाल्लेले आहेत, असे सोपट असलेले पीक जसं निष्फल आहे, तसं मृत्यूवर ज्याने विजय मिळवला नाही वा विजय मिळवण्याकरता प्रयत्न करत नाही त्याचं जीवन तसं निष्फल आहे. नाहीतरी गेला जन्मवाया. म्हणलं बाकीचं एवढं केलेलं आहे, ठीक आहे, केलंय, केलं नाही असं कोणी म्हणत नाहीये. पण सफल निष्फलतेचा विचार काय केलंय त्याच्यावर अवलंबून नसतो. ज्याच्याकरता सुरुवात झालेली आहे ते केलंय का याच्यावर अवलंबून असत. आज ज्यांचं चरित्र आपण समोर घेतोय त्या तुकोबाऱ्यांचा विशेष आहे की त्यांनी मृत्यूवर विजय मिळवलेला आहे. मारलाय मृत्यूला, मृत्यूचं दुःख त्यांना नाहीये. तेव्हा जन्म मृत्यूच्या दुःखातून मुक्त होण्याकरता भगवंतानी हा देह निर्माण केलेला आहे. त्या मुक्तीची साधना ज्यांनी केलेली आहे वा जो मुक्त झालेला आहे त्याचं जीवन सफल आहे. अन्यथा बाकीच्या सगळ्यांचं जीवन निष्फल आहे. मग तो खडी फोडणारा असो वा विमानाने फिरणारा असो, जीवन निष्फल आहे. जीवनात काय तुम्ही केलं हा प्रश्न नाहीये. जीवन ज्याच्याकरता प्राप्त झालेलं आहे ते फल मिळालेलं नाही म्हणून जीवन निष्फल आहे. तुकोबाऱ्यांनी मृत्यूवर विजय मिळवलाय आणि म्हणूनच 400 वर्ष झाली तरी तुकोबाऱ्यांच्या चरित्राच्या कथा महाराष्ट्रामध्ये गायल्या जातात. जाता जाता तुम्हाला सांगतो इथली तुमची कथा ऐकून पैठण तालुक्यातल्या मंडळींना जिज्ञासा झाली आणि त्यांनी एवढ्या मोठ्या कथेचं नियोजन केलेलं आहे. पैठण क्षेत्रामध्ये 5-3 पासून ती कथा सुरू होणार आहे. का तुकोबाऱ्यांचं चरित्र गायलं जातं? त्याचं कारण आहे की तुकोबाऱ्यांचा विशेष आहे त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला, मृत्यूवर विजय. त्या तुकोबाऱ्यांच्या चरित्राचं आपल्याला चिंतन करायचंय. ज्याला आपलं जीवन सफल व्हावं असं वाटतं त्यांनी मृत्यूवर विजय ज्या साधनाने मिळवता येतो ते साधन जीवनामध्ये करणं अत्यावश्यक आहे. कोणत्या साधनाने जीवनावर विजय मिळवता येतो हे पाहायचं असेल तर आपल्याला तुकोबाऱ्यांचं जीवनचरित्र पाहावं लागेल. कारण तुकोबाराय या परीक्षेमध्ये काय झालेले आहेत? पास झालेले आहेत. तुकोबाराय म्हणतात की साधला हा पर्व काळ का पाप पुण्य गेले एके स्नानेची खुंटले मरण माझे मरुणी गेले
मज केले अमर न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे। पण काय साधन केलं तुकोबारायनी मृत्यूवर विजय मिळवण्याकरता, त्यांचं चिंतन आपण करू। चरित्र पाहण्याच्या पूर्वी थोडस त्यांचं नामस्मरण। तुकाराम 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 श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। कालच्या सत्रामध्ये आपण हे पाहिलेलं आहे की पुणे प्रांतामध्ये हवेली तालुक्यामध्ये इंद्रायणीच्या तीरावर असणारं छोटंसं जे देहू गाव आहे, त्या देहू गावामध्ये मोऱ्यांच्या कुलामध्ये बोलोभा आणि कनकाई माता यांच्या उदरी तुकोबारायनी जन्म घेतलेला। बालपणातली 10-12 वर्ष आनंदामध्ये, खेळण्यामध्ये, कुदण्यामध्ये आणि अभ्यास करण्यामध्ये गेलेले। तुकोबारायनच्या अभंगावरून तुकोबारायनचं बालपण अत्यंत अत्यंत अनुकूलतेमध्ये गेलेलं आहे असं दिसतंय। तुकोबाराय म्हणतात, लहानपणी बालपणी ऐशी वर्षे गेली 12, खेळताया पोरा नाना छंदे। या पोरांच्या बरोबर खेळण्यामध्ये वेगवेगळे खेळ, पूर्वी लहान मुलं मर्दानी खेळ खेळायचे, मर्दान होतो तो विटी दांडू, गोट्या, शिवनाभानी, पोहणं, पळणं, दांडपट्टा अशा प्रकारचे वेगवेगळे खेळ निश्चितच तुकोबारायनी खूप अशा प्रकारचे खेळले असतील। कारण घरची परिस्थिती चांगली होती, आईवडील प्रेमळ होते, आईची माया होती आणि त्या आईवडिलांच्या प्रेमाच्या सावलीमध्ये तुकोबाऱ्यांचं बालपण गेलेलं आहे। कसली जबाबदारी नव्हती, त्यामुळं बालपणातलं आयुष्य तुकोबाऱ्यांचं खूपच अनुकूलतेमध्ये गेलेलं आहे। लग्न झाल्यानंतर थोरल्या भावानी प्रपंचाचा बोजा डोक्यावर घेण्याचं नाकारलं आणि तुकोबाऱ्यांच्या डोक्यावर तो बोजा येऊन पडलेला आहे। साधारणतः 13 वर्षापासून, वयाच्या 13 वर्षापासून तुकोबारायनी संसारामध्ये लक्ष घातलेलं आहे। तुकोबारायनच्या कुळामध्ये प्राचीन कालापासून अर्थात अनेक पिढ्यापासून पांडुरंगाची सेवा चालू आहे। तुकोबाराय म्हणतात, मी जे देवाच्या सेवेला लागलो हे नवीन लागलो असं नाही, हे पहिल्यापासून आमच्यात चालूच होतं। सहज वडिला होती सेवा, सहज वडिला होती सेवा म्हणून पूजितो या देवा, तो का म्हणे भावासाठी हाती सापडसे। पण सामान्य रूपामध्ये, विशेष रूपामध्ये संसाराची साधना तुकोबाराय करत होते आणि सामान्य रूपामध्ये परमार्थाची साधना करत होते। परमार्थ करणं वेगळं आणि विशेष रूपाने करणं वेगळं। प्रल्हादानी ही भक्ती केली, ध्रुवानी भक्ती केली, नारद महर्षीनी भक्ती केलेली आहे, नामदेवराय तुकोबारायनी भक्ती केली, तुम्ही आम्ही भक्ती करतो। पण आपल्या भक्तीमध्ये आणि त्यांच्या भक्तीमध्ये हा फरक आहे की त्यांनी विशेष स्वरूपात भक्ती केली आणि आपली भक्ती कशी असते, सामान्य स्वरूपामध्ये असते। महाराज, सामान्य कुच कामी असतं, फल नाही मिळत सामान्य। एका ठिकाणी चोरी झाली, दरोडा पडला एका घरावर, पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर,
सोनं नाणं पैसा अडका तिथला नेला याच्यात विशेष नाही, पण खूप मारलं लोकांना, त्याच्यामध्ये एकाचा प्राणही गेलेला आहे. अर्थात ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांचा सत्ताधाऱ्याशी संबंध, वरून पोलीस स्टेशनवर दडपण आलेलं आहे, लवकरात लवकर या चोरीचा तपास लागला पाहिजे. खूप प्रयत्न केलेले त्यांनी तपास करण्याचा, पण कुठलाच धागा त्यांना मिळत नाही. शेवटी तिथल्या PSI नी पेपरमध्ये जनतेला आवाहन केलेलं आहे की या चोरीविषयी आम्हाला थोडी जरी कोणी माहिती सांगितली त्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल आणि 1,00,000 रुपये काय मिळेल बक्षीस दिलं जाईल. मी दृष्टांत कशाकरता सांगतोय की सामान्य हे कुछ कामे असतं, मग ते सामान्य ज्ञान असेल, सामान्य कृती असेल, सामान्य गुण असेल, सामान्य धन असेल, सामान्य अशा प्रकारचं आरोग्य असेल, विशेष काही कामाचं नाही राहत. तुमची आमची भक्ती सामान्य असल्यामुळं विशेष फल देऊ शकत नाही याच्याकरता दृष्टांत आहे. तुकोबाराची ही भक्ती त्या काळामध्ये सामान्य रूपामध्ये होती. ते सामान्य कसं असतं याच्याकरता दृष्टांत आहे. दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये ती बातमी झळकलेली आहे. एकाने बातमी वाचली की चोरीविषयी थोडीही माहिती सुराग आम्हाला जो देईल त्याला 1,00,000 रुपये, लगेच तो पेपर घेऊन पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. नमस्कार साहेब, नमस्कार. का हो? म्हणजे साहेब ही बातमी तुम्ही दिलेली आहे? म्हटले हो. सांगताय तुम्ही काय माहिती? हो म्हटले मी सांगतो. असा आनंद झाला महाराज त्या PSI ला, त्याला खुर्चीवर बसवलेलं आहे. ए पाणी आण रे. नाही साहेब काय पाणी वगैरे नकोय. लगेच त्यांनी टेप पिप चालू केला आणि बोला म्हटले काय माहिती आहे तुमच्याकडे या चोरीविषयी? त्यांनी सांगितलं साहेब मी अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो. सांगा ना म्हणे काय माहिती आहे. साहेब मी अगदी खोटं बोलत नाहीये, प्रामाणिकपणे सांगतो की ही चोरी माणसांनी केलेली आहे. ही चोरी कोणी केलेली आहे? माणसांनी केलेली. कोणत्या माणसांनी केलेली आहे साहेब? ते मला माहिती नाही. कोणत्या माणसांनी केली हे मला नाही माहिती, पण ही कोणी केली आहे? माणसांनी केलेली आहे. तुम्ही काय लिहिलेलं आहे? थोडी जरी माहिती सांगितली. आता माणसांनी केली आहे ही काय माहिती कमी आहे का? तुम्ही आता तुमचं लक्ष इकडं तिकडं पांगवू नका. म्हणजे तुम्हाला वाटेल की बघ आडवानी केली असेल, कुत्र्यांनी केली असेल, मांजरांनी केली असेल, तर तुमचं तिकडचं लक्ष दूर करून आता तुम्ही लक्ष कोणावर केंद्रित करा? माणसावर केंद्रित करा आणि माणसाचा तपास करा. तुम्हाला वाटतं का त्याला 1,00,000 रुपये मिळाले असतील? 1,00,000 नाही मिळाले. त्याला लाद घातली बाहेर काढलं विनाकारण, माझा टाइम घालवलास कशाकरता सांगितलं? माणसाने चोरी केली ही माहिती नाही का? ही माहिती आहे, पण ती माहिती कशी आहे? सामान्य माहिती आहे. सामान्य सामान्य माहितीचा काय उपयोग होत नाही. विशेष भक्ती सामान्य असेल तर ठीक आहे, पण ज्याच्यामुळं जीवन सफल होतं अशा प्रकारचं जीवनाचं साफल्य अशा सामान्य भक्तीने नाही प्राप्त होत. त्याला जीवनामध्ये विशेष भक्ती करावी लागते. त्या काळामध्ये तुकोबाराय सामान्य भक्ती करत होते इतरासारखीच. 5-6 वर्ष असा काल तुकोबारांचा गेलेला आहे. अगदी संसाराच्या भरभराटीचे ते दिवस आहेत. 2 लग्न झालेले आहेत तुकोबाऱ्यांचे. पहिल्या पत्नीला दमा असल्यामुळं दुसरं लग्न करून दिलेलं आहे आणि थाटात तुकोबाऱ्यांचा संसार चालू आहे. जसे आपले आता चालू आहेत तसा. महाराज संसार हा सतत सारख्या रूपात कधीच टिकत नाही. सतत संसाराची स्थिती जर सारखी राहिली तर त्याचं संसार हे नाव निरर्थक होईल. संसार शब्दाचा अर्थ आहे सम उपसर्ग आहे आणि सार अशा प्रकारचा मूळ शब्द आहे. श्रुधातूपासून त्याची तो तयार झालेला आहे आणि श्रुधातूचा अर्थ आहे सरकणं. श्रु सरते म्हणजे सरकणं, त्याच्यामध्ये बदल होत राहणं, याचं नाव काय आहे? संसार आहे. संसारामध्ये बदल होत राहतो आणि त्याला सम उपसर्ग लागलेला आहे. ती क्रिया उत्कृष्ट रीतीनं होत असताना दाखवायची असेल तर संस्कृत मध्ये त्याला काय लावला जातो? सम उपसर्ग लावला जातो. सम एखादा माणूस सांगत असला
बोलत असला लोक म्हणतात काय काय चालू आहे, म्हटले कीर्तन चालू आहे. पण सांगणारा जर त्याच्यामध्ये वाद्य घेऊन सांगत असेल, साथीधाराला घेऊन सांगत असेल, मग त्याला नुसतं कीर्तन नाही म्हणत, त्याला काय म्हणतात संकीर्तन. नुसता आपला बांधा बांधाने हा 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 करत चालला तर गीत गातो म्हणतात, पण स्टेजवर बसून पेटी तबला सहकारी यांच्यात जर आलाप मारत असेल तर मग त्याला गीत नाही म्हणत, त्याला काय म्हणतात संगीत. सम उपसर्ग कधी लागतो याच्याकरता मी काय देतोय, दृष्टांत देतो. घाई घाईमध्ये निघालाय, कोर्टामध्ये जायचंय, स्टँडवर आला आणि महाराज गाडीच येईना गेली. घरी सांगत होते की अहो अजून गाडीला वेळ आहे, थोडस खाऊन जा. घरी खाल्लं नाही, चटमने पाऊस स्टँडवर, स्टँडवर काहीच नाही, गाडीही नाही, खायलाही नाही. तो म्हणतो काय ताप झाला राव, इथं येऊन काय झाला, ताप झाला ताप. तो नुसता ताप म्हणतो. पण एखादा दुसरा आला, घरी काही खाल्लं नाही, तिथं आला, गाडी तर नाहीच नाही, पण एका बरोबर कटकट सुरू झाली, कामाविना कटकट सुरू झाली. मग तो नुसता ताप झाला नाही म्हणत, मग काय म्हणतो संताप झाला म्हणतो, संताप झाला. सम उपसर्ग कधी लागतो, उदाहरण पुष्कळ देता येतील. श्रू धातूच्या सार शब्दाला सम उपसर्ग लागून संसार शब्द आहे झालेला आहे. तर संसार म्हणजे ज्याच्यामध्ये सारखा काय होत असतो, बदल होत असतो, स्थिती पालटत असते, स्थित्यंतर होत असतं, आणि ते इतकं उत्कृष्ट रीतीनं स्थित्यंतर होतं की सतत त्याच्यात राहणाऱ्या माणसाला स्थित्यंतर झालेलं लक्षातही येत नाही. कधी कधी 10-20 वर्षांनी 10-5 वर्षांनी माणसं जर आली आणि मग त्यांनी त्या मुलाला अरे तू एवढा मोठा झाला का, कारण आम्ही मागं आलो होतो त्यावेळेला तर तू एवढा एवढाच होता आणि आता किती मोठा झालाय. आता तो जो मोठा झाला तो 4 वर्षांनी एकदम झाला का, एकदम नाही होत महाराज, तो एकदम नसतो मोठा होत, तो वर्षावर्षाला मोठा होतो, वर्षाला नाही महिन्या महिन्याला होतो, महिन्याला नाही अगदी दररोज मोठा होत असतो, दररोज नाही तासा तासाला नव्हे मिनटा मिनटाला नव्हे सेकंदा सेकंदाला त्याच्या शरीराची स्थिती काय होत असते, बदलत असते. संसाराचा हा स्थायी भाव आहे की सारखं न राहणं, बदलत राहणं. बऱ्याच संसारातल्या वस्तूतला बदल आपल्या लक्षात येत नाही पण तेही बदलतात. विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे की पर्वतामध्ये सुद्धा स्थित्यंतर चालू आहे. आज जिथं समुद्र आहे तिथं एका काळामध्ये पर्वत होते, आज जिथं पर्वत आहेत तिथं एका काळामध्ये काय होते, समुद्र होते. म्हणजे संसारातली प्रत्येक वस्तू ही बदलत राहते, बदलणं हे तिचं भूषण आहे. तशी परिस्थिती ही संसारातलाच एक घटक आहे आणि परिस्थिती सारखी राहत नाही, परिस्थिती सारखी राहत नाही, परिस्थिती सुद्धा काय होते, बदलत राहते. असं सांगतात, पूर्वीचा इतिहास असा सांगतोय की भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता, म्हणजे स्वयंपाकाला का सोन्याची लाकडं जाळीत होती का काय कोण जाणे, पण एवढं सोनं होतं की सोन्याचा धूर निघायचा म्हणतात. महाराज आता येड्या बाबळीची लाकडं मिळाना गेली, येड्या बाबळीची, बदलली परिस्थिती. आज अमेरिका जपान अशा विकसित देशामध्ये सोन्याचा काय निघतोय, दूर निघतोय. अर्थात ती ही परिस्थिती टिकून राहील असं नाहीये, पुन्हा बदलते. बदलणं हा संसाराचा स्वभाव आहे, बदलणं हा स्वभाव आहे. स्थिती ही अनित्य असते, ती नित्य नाही राहत. या अनित्य अशा प्रकारच्या परिस्थितीला सहन माणसाला करावं लागतं. तान तिथे क्षस्व भारत, तुकोबऱ्यांची ही अनुकूल परिस्थितीचा काल संपत आलेला आहे, प्रतिकूल परिस्थितीचा काल सुरुवात झालेला आहे असं म्हणा. किंवा भगवंतानी तुकोबऱ्यांना हा नरदेह दिला होता तो संसार करण्याकरता दिलेला नव्हता, संसाराकरता हा देह नाही.
ऐका, हे शरीर केवल विषय भोग भोगण्याकरता नाही, कशावरून कशावरून हे विषय भोगण्याकरता नाहीये? त्याचं एकतर कारण आहे की संत सांगतात शास्त्र सांगतं म्हणून, हे शब्द प्रमाण झालं. पण अनुमान प्रमाणानेही आपल्याला हे सिद्ध करता येईल की मानव देह विषय भोगण्याकरता नाही. पश्वादिकाचे देह विषय भोगण्याकरता आहेत. कशावरून? महाराज, जी वस्तू ज्याच्याकरता निर्माण केली जाते, जी वस्तू ज्या कामाकरता निर्माण केलेली असते, त्या वस्तूकडून ते काम करून घेत असताना कुठल्याही अडचणी येत नाहीत. त्या वस्तूकडून दुसरं काम करून घ्यायचं म्हटलं का मग काय होतात? अडचणी येतात. मग अडचणी येतात. तुम्ही पहा, टेम्पो, मालट्रक यांची निर्मितीच माल वाहतुकी करता आहे, त्याच्यात जर माल घेऊन चाललं तर काय अडचण येते? नाही. आता क्षमतेपेक्षा जर जास्त भरलं तर अडचण येईल, पण त्याची जी क्षमता आहे तेवढा माल घेऊन चालला तर आपल्याला अडचण नाही येत. पण माल ट्रक मध्ये जर आपण माणसं घेऊन चाललो तर निश्चित काय होईल? अडचण येईल. जवळच्या जवळ असले तर दफून घेतात म्हणा. आळ्यान देऊन चरवलेल्या आणण्याकरता काही अडचण नाहीये, पण जर आळ्यान देऊन चरवलेवरून हरिद्वारला आपण घेऊन चाललो टेम्पो मध्ये माणसं, तर तालुक्या तालुक्याचे पोलीस काय करतील? अडवतील. कारण ते त्याच्याकरता नाहीये. बस मध्ये माणसं घेऊन चाललो तर अडवायचा प्रश्न नाही, कारण बस कशा करताय? माणसाच्या वाहतुकी करताय. आता बस मध्ये जर आपण माल घेऊन चाललो तर कंडक्टर घेणार नाही, ओ वर टाका वर, म्हणजे थोडा असला तरी सुद्धा वर टाका म्हणतील, मध्ये घेणार नाही. कारण बस ही माला करता नाही, हे माणसाकरता, ज्याच्या करता जे निर्माण केलं ते त्यांनी त्याच्याने करत असताना अडचण येत नाही. तसा मानव देह जर भोग भोगण्याकरता भगवंतांनी निर्माण केला असता तर भोग भोगण्याकरता कुठलाही प्रतिबंध आला नसता. महाराज, आपल्याला मानव देहामध्ये पाहिजे तसे भोग नाही भोगता येत. प्रत्येक ठिकाणी काय येते? अडचण येते. मग तो रसाचा भोग असेल, स्पर्शाचा भोग असेल, गंधाचा भोग असेल, शब्दाचा भोग असेल वा रूपाचा भोग असेल. नुसतं खाण्याकरता जर मानव देह असता तर माणसाने कितीही खाल्लं तरी अजीर्ण झालं नसतं, काहीही खाल्लं तरी अडचण आली नसती. कुठेही खाल्लं असतं, कसंही खाल्लं असतं तरी प्रश्न नव्हता. कुत्रा आहे, शेळी आहे, गाई बैल आहेत, म्हशी आहेत, यांना काही अडचणी येतात का खाताना? तुम्ही पा, शेळी सकाळपासून तुम्ही चारित राहा, सकाळपासून अगदी. म्हणे आम्ही काय शेळ्या चारणार आहे का? नाही, बघण्याकरता, प्रयोग म्हणून काय हरकत आहे का? एखाद्या शेळ्यावाल्याकडे जायचं, त्याला सांगायचं बाबा दोन शेळ्या मला दे, इकत इकत फिकत नाहीये. एक दिवस मला हा बाबांनी सांगितलंय प्रवचनामध्ये, तेव्हा प्रयोग करून पाहायचाय की खरंच शेळीला अजीर्ण होतं काय, आणि घेऊन जा शेतामध्ये, दिवसभर चारा मारत दिवसभर खात राहते, दिवसभर चारून मार, कधी कधी त्या शेळीचं पोट एवढं फुगवतं की पाहणाऱ्याला वाटतं फुट तिक काय कोणास ठोक आहे. ओव्हरलोड भरलेली गाडी जशी दबत दबत चालते तशी चालताना तिला चालता सुद्धा येत नाही, अशी चालत घरी येते. आणि पुन्हा घरी आल्यानंतर टाका, नाही खाल्लं तर माझ्याकडून 11 रुपये पैन घ्या. हा जास्त नाही आपल्याजवळ पैसे. ती संध्याकाळी दिवसभर चरून जरी घरी आली, पुन्हा खाल्लं तरी खाणार, आणि खाल्ल्यानंतर कधी हवाबान मागणार नाही. का? ते शरीर भगवंतानी कशाकरता निर्माण केलेलं आहे? खाण्याकरताच निर्माण केलेलं आहे, खाण्याकरताच. एक दृष्टांत देतात विनोदाने, एका राजाला शेळी खूप आवडायची. काय कोणाला आवडल महाराज काही सांगता येत नाही, ज्याचा त्याचा स्वतंत्र प्रश्न आहे. काय आवडावं हा भाग वेगळा आहे, देवाचं नाव आवडावं हे सगळ्यात चांगलं आहे. कोणाला काय आवडतं? आता लोकांकडला कुत्रेच जास्त आवडतात महाराज.
कुत्रे असावे घरी पण फार प्रेम नाही करावं. कुत्र्यावर फार प्रेम करणं म्हणजे पुढच्या कुत्र्याचा जन्म घेण्याची तयारी करणे. कारण यमयम वाती स्मरण भावम त्याच्यात त्यांचे कलेवरम तन तमे वैदिक होते सदा तद्भाव भाविता. शेळीवर त्याचं खूप प्रेम होत. त्याला असं वाटायचं की शेळीने एवढं खावं की तिने बस म्हणायला पाहिजे. म्हणून त्यांनी फरमान सोडलं, जो माझ्या शेळीला ती बस म्हणेपर्यंत खाऊ घालील त्याला मी 1,00,000 रुपये बक्षीस देईन. त्या काळातले 1,00,000 हा. बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, मग त्याचं काय, दिवसभर लोकांनी खाऊ घालायची आणि संध्याकाळी आणायची. आता राजाचाच तो कार्यक्रम असल्यामुळे हे पाहायला लोक. राजाने संध्याकाळी का हे नाही, एक घासाची पेंडी आणून ठेवायची. शेळी त्यांनी चारून आणली, का रे बाबा पोट भरलं तिचं? ते म्हणे बघा ना अरे साहेब बघा ना, बघायचं बघायचं नाही, पोट भरलं की नाही सांग. हो म्हणले भरलेलं आहे. आता पोट भरलं हे माणसाला कशावरून कळतं? तो पुन्हा वाढायला लागल्यानंतर नको म्हणत असेल तर काय आहे, पोट भरलंय आजी देतो पोट भरी पुरे म्हणाला तो भरी. तो जर वाडा म्हणत असेल तर याचा सरळ सरळ अर्थ आहे अजून त्याचं पोट भरलेलं. कारण सगळ्याचा आहार काही सारखा नसतो. म्हणून त्या राजाने आपलं चारून आणली का ती घासाची पेंडी पुढं करायची. आणि शेळीनं घास खाल्ला की समजायचं तो तिला पोटभर चारलेलं नाही, तुला पैसे मिळणार नाही, चल निघ. सगळ्यांनी प्रयत्न, कोणाचाच यशस्वी होईना गेला मला, कोणाचाच यशस्वी होईना गेला. शेवटी एक जण हुशार होता, त्याने बराच विचार केला आणि मग त्याच्या लक्षात आलं की देवाने हा देह खाण्याकरता निर्माण केलेला असल्यामुळं हिला कितीही खाऊ घातलं तरी ही नको म्हणणार नाही. हिला नको म्हणण्याकरता खाऊ घालून नाही फायदा. मग महाराज त्याने असं एवढं टिकूरनं हातात घेतलं आणि सकाळी शेळी नेली असा जवळ न्यायचा आणि एखाद्याला खायला तिनं तोंड आ केलं की फाट दिस थोगडावर मारायचं. आता टोला बसल्यानंतर बिचारी मागे सरकायची, भूक लागलेली असायची, पुन्हा तिला समोर करायचं, खायला लागले का ठोबळावर टोला मारायचा. एवढी धास्ती बसली महाराज तिला की याच्या हातात नुसतं टिकूरनं पाहिलं की ती समोर जाऊन उभा राहायची. पण जशी काय वारकऱ्याला एखादस आहे. त्यांनी संध्याकाळी घरी आणली, दिवसभर काही खाल्लंच नाही तिनं, फार खपाटी झालेली. सगळे म्हणे काय माणूस आहे, सगळी खपाटी करून शेळी आणलेली. राजालाही वाटलं की काय माणूस आहे, अरे तू पोट भरलं का तिचं? ते म्हणे साहेब बघा ना, साहेब बघा ना. त्यांनी हातातलं काटं होतं, काटे होते ते असे दगडावर टाक टाक केले, बघा ना ते शेळीनं पाहिलं. परत राजाने घासाची पिंडी तिच्या समोर केली, त्यांनी सांगितलं साहेब बघा ना. ती काठी वाजवली शिळीनं पाहिलं की त्याला पैसे मिळाले, विनोदाचा भाग सोडा. कशाकरता मी हा दृष्टांत सांगितला? खाण्याकरता ते शरीर आहे, कितीही खाल्लं तरी अडचण नाहीये. असं जर माणसाने सकाळपासून दिवसभर जर खाल्लं तर संध्याकाळी बांबू आणावे लागतील, जगणारच नाही तो. का? हे खाण्याकरता नाहीये. मग खाऊ नये का? जगण्याकरता. खाण्याकरता देह नाहीये, जगण्याकरता मर्यादित खावं लागतं. मर्यादा सोडल्या म्हणून शुगर बीपी अलीकडे ते नवीनच निघाले, काय त्या पांढऱ्या पेशी आणि त्या लाल पेशी, त्या पेशीच वाढायला लागल्या. कशामुळे वाढायला लागल्या? कोणाच ठेव काय बरं. हे मर्यादा सोडली म्हणून. मानव देह हा भोग भोगण्याकरता नाही. अनेक अडचणी भोग भोगण्यामध्ये. पहिली अडचण धर्मशास्त्राची आहे. धर्मशास्त्र कोणताही भोग भोगू नको म्हणतं. हे भोगू नको, हे खा हे खाऊ नको, इथं जा हे इथं जाऊ नको, हे बोल हे बोलू नको, धर्मशास्त्राची अडचण आहे. दुसरी शरीराची अडचण आहे. तिसरी आयुष्याची अडचण आहे. पण परमार्थ करण्याकरता महाराज अडचणच नाहीये. एका माणसाने सकाळपासून जो नामस्मरण सुरू केलं संध्याकाळपर्यंत आणि त्याच्या लागलं पोटात दुखायला, डॉक्टरकडे आला तर म्हण का वाजीर्ण झालं म्हणे, का लय नामस्मरण केलं. असं होतं कधी? नाही होत, नाही होत. कारण नामस्मरणाकरता हा देह आहे. तेव्हा हा देह परमार्थ करण्याकरता आहे. तुकोबार यांचा देह हे परमार्थ करण्याकरता होता, संसाराकरता नव्हता. तुकोबार आहे संसारामध्ये विसरून गेलेले आहेत सगळं.
भगवंतांनी तुकोबारांना आठवण द्यायची म्हणून की काय कोणास ठाऊक आहे. बरंच त्या संसारात असं राहतं, जसं जनावराला चारायला नेलं हिरवा चारा दिसला की ते पुढं पुढं जात राहतो, पुढं पुढं जात राहतो, मागचं सगळं विसरतो. म्हणाल हिरवे चारे गुरु विसरे मागील मोहरू, तसं मिळायला लागलं की मिळावं वाटतं, मिळायला लागलं की मिळावं वाटतं. अरे पण कशाला मिळवायचं हा बी विचार नाही ना. ठीक आहे, शरीराकरता लागतं, मिळवलं पाहिजे, आपल्या पाठीमागे आपण काही मसुबा नाही, मधुकरी नाही ते वाटणार कोणी आपल्याला. त्याच्यामुळं बायका आहेत, मुलं आहेत, त्यांनाही खायला पाहिजे. कुणी एखादा अतिथी येतो त्यांनाही द्यायला पाहिजे. कुठं गावात कार्यक्रम असला तरी एखादी पंगतही करता आली पाहिजे, मिळवावं ना. पण किती मिळवायचं त्याला तरी काही मर्यादा. बरं काय करणार मिळवून? आयुष्याचं वाटोळं, शांती नाही, समाधान नाही, मृत्यूच्या दुःखावर विजय मिळवण्याकरता कुठलं साधन नाही. नुसताच पळतो मनुष्य, नुसताच पळतो, निष्फल आहे त्याचं जीवन. तुकोबारांनी संसारामध्ये इतकं स्वतःला गढून टाकलेलं आहे, अजिबात वेळ नाही आहे तुकोबारांना. महाराज भगवंतांनी पहिला फटका मारलेला आहे. आई वडिलांचं वय झालेलं होतं, एका वर्षामध्ये बापही वारलेला आहे, आईही गेलेली आहे. थकलेले होते, म्हातारे होते. निसर्गाचा हा स्वभाव आहे, जगामध्ये कोणी चिरंजीव नाहीये. वय झाल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं. जाणं हे विशेष आहे, अशातला काही भाग नाहीये. पण महाराज आपल्या दारामध्ये एखादं वाळलेलं उभं झाड जरी असलं तरी ते काढलं तर सगळं मोकळं मोकळं वाटत. तसं ज्यांच्या झोक्यावरचं प्रेमाचं छत्र बाजूला जातं त्यांना ते कसं होतं. तुकोबारांना खूप दुःख झालं, खूप दुःख झालं, खूप दुःख झालेले आहेत. कितीतरी दिवस तुकोबारा रडत होते. हळूहळू हळूहळू दुःख सावरलेलं आहे, पुन्हा दुःखांना जायला लागलेले आहेत. ज्ञानेश्वरी भागवत वाचू लागलेले आहेत आणि त्यावरून हे समजलेलं आहे, अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरण हा, हे शरीर नष्ट होणारे आहेत. नष्ट होत नसतील तर आश्चर्य आहे, नष्ट होत असतील तर त्याच्यात आश्चर्य काही नाहीये. शरीर मरत असतात, शरीरातला आत्मा मरत नाही. तो एका शरीराला सोडून दुसऱ्या शरीरामध्ये जात असतो. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णान्यन्याने संयाती नवानी देही. अशा प्रकारच्या या विवेकानं तुकोबारांनी आपलं दुःख थोडस कमी केलेलं आहे आणि पुन्हा स्वतःचं मन धंद्यामध्ये गुंतवायला सुरुवात केलेली. वर्ष 6 महिने जातात न जातात तर थोरली भाऊजाई, तिचं काही वय झालेलं नव्हतं, अचानक निघून गेलेली. भाऊजाई निघून गेली, आई वडील निघून गेले, थोरला भाऊ अगोदरच विरक्त होता. तिचा 13वा वगैरे केल्यानंतर त्यांनी सांगितलं, ह्याला विचारलंही नाही आणि निघून गेला तीर्थयात्रा करता म्हणून. बद्रीनारायण, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री या हिमालयातल्या चारही धामाचं दर्शन घेऊन पायी पायी अशा प्रकारचा काशीला आलेला आहे, गयेला गेलेला आहे, द्वारका आहे, रामेश्वर आहे, असं फिरून पुन्हा काशीमध्ये गेला आणि उर्वरित आयुष्य तिथंच भगवत चिंतन करत घालवायच्या निश्चयाने थांबलेला आहे. पुन्हा तुकाराम महाराजाकडे पत्र नाही, निरोप नाही, काही नाही, काहीच नाही. तुकोबारांच्यावर पुन्हा आघात झालेला आहे. तुकोबारांना वाटतंय की भाऊजाई असती तर किमान तिची विचारपूस करण्याकरता तरी हा आला असता, आता येण्याचा प्रश्न नाहीये. आणि एक वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रतिकूलतेनं तुकोबारांना तडाखा मारलेला आहे. दुष्काळ पडलाय, दुष्काळ, दुष्काळे आटीले द्रव्यमान, दुष्काळे आटीले द्रव्यने मान, दुष्काळे आटीले द्रव्यने मान, दुष्काळे आटीले द्रव्यने मान, आटीले द्रव्यने मान, काळे आटीले
तसा आई वडील गेल्यानंतर संसाराला उतरती कळा सुरू झालेली होती. एकतर दुःखामुळं तुकाराम महाराजांचं लक्ष धंद्याकडे कमी झालं, या दुःखाचा शोध घेण्याकरता त्या दुःखातून मुक्त होण्याकरता तुकोबाराईंनी ज्ञानेश्वरी भागवतावर आपलं लक्ष केंद्रित केल्यामुळं साहजिकच धंद्यावरचं लक्ष कमी झालं. तुकाराम महाराज जास्त वेळ ग्रंथ चिंतनामध्ये घालवू लागलेले आहेत आणि मग ज्या वेळेला ग्रंथचिंतन संपायचं दुकानावर बसायचं त्यावेळेला हातामध्ये माळ असायची आणि विठ्ठलाच्या नामाचा जप सुरू केलेला आहे तुकोबाराई. सारखं भगवत चिंतन करायचे. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा प्रकारे तुकोबाराईंनी माळा हातामध्ये घेऊन भगवंताची धून लावून बसावं, त्यामुळे गिराईक कमी झालं, धंद्यामध्ये तोटा होऊ लागला आणि त्याच्यात दुष्काळ पडला. भगवंताच्या चिंतनाचा प्रभाव तुकोबाराईंच्या चित्तावर झाला. चिंतन आणि चित्त शुद्ध होऊ लागलं, चित्तामध्ये सत्वगुणाची वृद्धी होऊ लागली आणि रजोगुण कमी झाला. माणसाच्या चित्तामध्ये रजोगुण वाढला की संसाराची हाव वाढते. खूप मिळवावं वाटतं, खूप कमवावं वाटतं, खूप मोठं व्हावं वाटतं आणि चित्तात सत्वगुण वाढला की भगवत चिंतनाची आवड निर्माण होते आणि मग याच्याविषयी मनुष्य उदास व्हायला लागतो. तुकाराम महाराजांचं मन अगोदरपासूनच संसारावर उदास होऊ लागलं, भगवत चिंतनाची ओढ घेऊ लागलं, भगवत चिंतनामध्ये एक आगळा वेगळा आनंद त्यांना आतून प्राप्त होऊ लागला. चिंतन करायला लागलं की मन एकाग्र होऊ लागलं, मन एकाग्र लागलं होऊ लागलं की आतल्या आनंदाची अनुभूती त्यांना येऊ लागलेली आहे. चित्त पावले आनंदा सुख समाधी ते सदा, म्हणता गोविंदा वेळोवेळा वाचेशी. तुकोबाराईंचं चित्त भगवंताच्या नामामध्ये रंगू लागलेलं आहे. तुकोबाराईंनी म्हटलेलं आहे की खरंच माझं संचित खूप चांगलं आहे. माझी संचिता जाठेवा अपुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामी माझ्या संचिताचा ठेवा तेने हे वाट दाविली देवा. दुष्काळ पडला, लोकांना उधार दिलेले, लोक पुन्हा तिकडे आलेच नाहीत. ज्यांच्याकडून उधार आणलं होतं तुकोबाराईंनी त्यांना विकून टेकून मोकळं करायला सुरुवात केलेली आहे, पण धंदा लगेच बंद पडला. गृहस्थ होते तुकोबाराय, त्यांच्या पाठीमागे दोन पत्न्या होत्या, लहान भाऊ होता, त्याची पत्नी होती, यांना मुलं झालेली आणि हा सगळा गाडा चालवायचा तर पैसे तर कमावावे लागतील. तुकोबाराईंचं मन इकडं आतून उदास झालेलं आहे. तरी वरून वरून तुकोबाराई व्यवसाय करत होते, मग लोकांकडून पैसे काढले, दुकान तर बसलेलं आहे, दुकानातलं दिवाळं निघालं, मग बाजार सुरू केले तुकोबाराईंनी. बैलावर माल टाकायचा आहे आणि देशावरचा माल भरून कोकणात न्यावा, कोकणामध्ये तो विकावा, कोकणात पिकणारा माल पुन्हा भरावा आणि देशावर आणून विकावा, अशा प्रकारचा व्यवसाय सुरू झालेला आहे. पण मग व्यवसाय करत असतानाही भगवंताचं चिंतन चालू होतं. बाकीचे जे व्यापारी होते
व्यापाराच्या गोष्टी करायचे, संसाराच्या गोष्टी करायचे, आणि हे त्यांच्या बरोबर असून त्या गोष्टीत तर सामील होत नसत, पण मोठ्याने नामस्मरण करायचे, मोठ्याने नामस्मरण करायचे. महाराज, ज्याच्या मनामध्ये दोष आहेत त्याला नाम ऐकायचा सुद्धा कंटाळा येतो. त्यांनी सांगायचं, काय हो हे कटकट, जर तुम्हाला हळहळ नाही करता येत का? बरं 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 म्हणायचे, पुन्हा आपलं त्यांचं आहे तेच चालू करायचं. एके दिवशीचा प्रसंग आहे, महाराज भगवंतांनी तुकाराम महाराजांची कसोटी पाहण्याचं ठरवलेलं आहे. काय कोण जाणे हा कितीक माझं चिंतन करतो, म्हणून प्रतिकूलतेहून प्रतिकूलतेचे घटना त्यांच्या जीवनामध्ये घडू लागलेल्या आहेत. 5-6 जनावर होते, त्याच्यामध्ये 4 जनावर रोगानं तडफडून मेले, एकच बैल शिल्लक राहिला. घरात मीठ आहे तर मिरची नाही, मिरची आहे तर पीठ नाही, अशी परिस्थिती होऊ लागलेली आहे. आणि मग महाराज, सगळं व्यवस्थित असताना जी माणसं गोड बोलतात तेच प्रतिकूल परिस्थिती आली की ती माणसं वसवसा मागे लागतात. घरातून समाधान मिळाना गेलं, थोरली मंडळी होती ती सतत रोगाने जर्जर असायची, तिचं औषध पाणी होईना गेलं. धाकली जी मंडळी होती जिला तुकोबाराय आवली म्हणत असत, जिजाबाई ज्यांचं नाव आहे, श्रीमंत घरामध्ये जन्माला आलेली, श्रीमंतीत वाढलेली, श्रीमंत नवरा म्हणून या घरात आलेली, आणि त्या घरातली ही परिस्थिती, तिचा स्वभाव चिडचिडा बनलेला आहे. सतत अशा प्रकारचं कशाहून ना कशावरून तुकोबऱ्यांना बोलत राहायच्या. म्हणून एवढं होऊनही तुकोबऱ्यांचं चित्त नामामध्ये रंगल्यामुळं तुकोबऱ्यांना फारसं त्याचं काही दुःख होत नव्हतं. नामस्मरण करायचे, ऐकून घ्यायचे आणि नामस्मरण अशा प्रकारचं करायचे. एके दिवशी बैलावर माल लादलेला आहे, कोकणातून परत निघालेले आहेत, व्यापारी लोकांना ह्यांचं सतत विठ्ठल 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 म्हणण्याचा कंटाळा आला, त्यांनी यांना चुकवलं आणि ते दुसरीकडे निघून गेले. संध्याकाळची वेळ झालेली आहे, बैलावर मालाची गुणी टाकलेली आहे, तुकोबाराय एकटेच निघालेले आहेत, आणि एवढ्यात वारं सुटलेलं आहे, ढग जमा झालेले आहेत, आणि पावसाला सुरुवात झालेली आहे. धो 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 पाऊस सुरू झालेला आहे, आणि त्या पावसामध्ये रस्त्याने चालत असताना बैलावरची गोणी घसरून खाली पडली. पाऊस वरून मी म्हणतोय, अंधार पडलेला आहे, समोर काही दिसत नाहीये, एकटेच तुकोबारा आहेत, उचलण्याचा प्रयत्न करतात, एकट्याला गोणी काही उचलत नाहीये. तिथंच रस्त्यावर पुन्हा भगवंताचं चिंतन करत बसलेले आहेत, पांडुरंगाचा धावा करू लागले, देवा अरे मी एकटाच आहे, सोबती सगळे निघून गेलेले आहेत, माल आहे जवळ, पाऊस येतोय, पावसात माल भिजला तर काय होणार आहे. भगवंताचा धावा केलेला आहे पांडुरंग परमात्मा, तो धावा ऐकून धावलेले आहेत. एका वाटसरूचं रूप भगवंतांनी धारण केलेलं आहे, आणि त्या वाटाने मागून येत आहे, तर हे रस्त्यात बसलेले आहेत, गुणी रस्त्यावर पडलेले आहे, बैल समोर उभा आहे. ए बाबा, अरे रस्त्यात काय बसलेला आहे, रस्ता अडवतो काय? नाही हो बाबा, ही गुणी पडलेली आहे, मला एकट्याला गुणी उचलत नाही आहे, जरा मला मदत करता का? आपण गुणी बैलावर ठेवू, आणि कुठं जायचं आहे तुम्हाला? मला जायचं आहे तिकडं ताळगावला. बरं झालं, मला देहूला जायचं आहे, आपण बरोबर जाऊ. महाराज भगवंतांनी हात लावल्याबरोबर, ज्याने हात लावल्यावर पर्वत उचलला, पर्वताशी हात घातला, अनंते तो जाय वरते आपोआप, त्या परमात्म्याने गुणीला हात लावल्यावर ती गुणी कशाला थांबती? तुकाराम महाराजांनी हात लावायच्या वर गुणी उडी मारून बैलाच्या पाठीवर बसली. बैलाच्या पाठीवर गुणी तर बसलेली आहे, पण किर्र अंधार आहे, पुढचं काहीही दिसत नाहीये, अनोळखी रस्ता आहे, रस्त्याच्या ओळखीची माणसं निघून गेलेली आहेत. तुकोबाराय भगवत चिंतन करतायत, त्या वाटसरूंनी सांगितलं, माझ्या मागं या, रस्ता माहित नाही ना तुम्हाला? नाहीये माहिती, या माझ्या माग. ठीक आहे, तो पुढं चालतोय, बैल मध्ये आहे, तुकोबाराय पाठीमागे आहेत. तुकोबाऱ्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, अंतकरणामध्ये भगवंताच्या रूपाचं ध्यान करतायत आणि चाललेले आहेत. पाऊस थांबलेला आहे, पण भरपूर पाऊस झाल्यामुळं पाणी वाहत होतं,
इंद्रायणीच्या तीराजवळ आलेले आहेत. इंद्रायणीला पूर आलेला आहे. आता कसं जायचं पलीकडे? ही गोणी उतरून कशी न्यायची? इथं तरी कशी ठेवायची? काय करावं? अडचण आलेली आहे. त्या पुढच्या माणसांनी सांगितलं की माझ्या मागं येऊ दे, जिथं कमी पाणी आहे तिथून मी घेऊन जातो. आणि भगवंतांनी खाली सुदर्शन घातलेलं आहे. अगदी गुडघ्या इतक्या पाण्यातून बैलासह तुकोबऱ्यांना देहूमध्ये भगवंतांनी आणलेलं आहे. तुकोबऱ्यांच्या घरी गेलेले आहेत. भगवंतांनी गोणी खाली उतरून ठेवलेली आहे. तुकोबाराय बैल बांधायला गोठ्यात गेले आणि भगवान तिथून पसार झालेले. असा तुकोबऱ्यांचा भगवत चिंतन आणि तोटका मोटका संसार सुधारायचा प्रयत्न चालू आहे. तुकाराम महाराजांना संसारावर प्रेम राहिलेलं नाही. तुकोबऱ्यांच्या अंतःकरणामध्ये झोपलेला विवेक जागा झालेला आहे. विवेक जागा झालेला आहे. माणसाच्या मनातला विवेक जागा व्हावा. महाराज भगवंतांनी मानवी देहामध्ये विवेक आणि वैराग्याच्या शक्ती सुप्त ठेवलेल्या आहेत. ज्या शक्ती जागृत झाल्यानंतर मनुष्य सच्चिदानंद स्वरूप होऊ शकतो. अशा प्रकारचा विवेक तुकोबऱ्यांचा जागा होऊ लागलेला आहे. विवेक म्हणजे काय हो? विवेक शब्दाचा अर्थ आहे खरं आणि खोट याच्यातला भेद समजणं, योग्य आणि अयोग्य याच्यातल्या सीमा कळणं, अयोग्याचा त्याग करून योग्याचं ग्रहण करण्याची शक्ती चित्तामध्ये निर्माण होणं, याला काय म्हटलं जातं? विवेक. विवेक ज्ञानोबरेणी विवेकाकरता चार दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये दोन तीन ठिकाणी हा विषय आलेला आहे. भूसभी एकवट उपनितार आहे घनवट, ते तर उडे ते फलकट जाणू आले. विवेकाचं स्वरूप सांगण्याकरता तुकोबार आहे म्हणतात. जसं धान्य आपण मळल्यानंतर, कंस मळल्यानंतर जे मदन तयार होतं, त्या मदनामध्ये भुसंही असतं आणि धान्यही असतं. त्या धान्य आणि भुसाला वेगवेगळं करण्याकरता जसं शेतकऱ्याला हवेचं साह्य घ्यावं लागतं. पूर्वी नैसर्गिक हवेच्या द्वारा भूस आणि धान्य वेगवेगळं केलं जात होतं. आता यंत्राच्या साह्याने कृत्रिम हवा तयार करून धान्य आणि भूस काय केलं जातं? वेगवेगळं केलं जातं. ती हवा म्हणजे विवेक आहे. विवेक काय करतो? विवेक असार अशा प्रकारच्या जगतातला जो भाग आहे त्याला दूर सारतो. आणि सार स्वरूप असणारा परमात्मा त्याचं ग्रहण करण्याची दिशा दाखवत. विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले तत्वता तत्व उरले ज्ञानी. अशी तुकोबऱ्यांच्या अंतकरणात विवेक निर्माण झाला. विवेक निर्माण झाला की विषयाविषयीचं वैराग्य आलं. समोरची वस्तू ज्यावेळेला खोटी आहे, घातक आहे, विनाश आहे असं कळतं त्यावेळेला मनुष्य आपोआपच त्या वस्तूविषयी उदास होतो. त्या वस्तूच्या त्यागाची इच्छा निर्माण होते. ज्ञानोबऱ्यांनी असं म्हटलेलं आहे, विषय रांधली रससोय जय जेवणारा ठाऊवे होय तै तो ताटची सांडोणी जाये जियापरी. तशी तुकोबऱ्यांची स्थिती झालेली आहे. तुकोबऱ्यांनी आपलं लक्ष भगवत चिंतनाकडे केंद्रित केलेलं आहे. आणि नंतर एके दिवशी तुकोबऱ्यांनी मिरच्या भरलेल्या आहेत. मिरच्याच्या तीन गोण्या कोकणामध्ये घेऊन गेलेल्या आहेत. समुद्राच्या काठावर एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये बाजार आहे. त्या बाजारामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत. शंकराचं मंदिर आहे. शंकराच्या मंदिरासमोरच तुकोबऱ्यांनी दुकान थाटलेलं आहे. दोन गोण्या तशाच शिवलेल्या आहेत. एक गोणी फोडलेली आहे. इतक्यात एक गिरायक आलेला आहे. काय हो, कसा लावली मिरची? ते म्हणे, काय तुम्ही काय नवीन आहे का? तुम्हाला माहीत नाही का सध्या काय भाव चालू आहे? जो सगळ्यांचा भाव आहे तो आमचा भाव आहे. यांना माहिती नाही भाव, विचारलाही नाही कोणाला. यांचं आपलं चिंतन चालू आहे. मग त्यांनी सांगितलं, हे किलोभर मी तांदूळ आणलेले आहेत, या तांदळाच्या मिरच्या द्या. ते तांदूळ घेतलेले आहे तुकोबऱ्यांनी आणि मोजल्या मिरच्या टाकायला लागल्या. अहो, दोन चार टाका ना. अजून शेतकऱ्याकडून घेताना गिरायकाचं हे असतंच, अजून दोन चार टाका ना. महाराज हातानेच टाकतात. पार ते पारड खाली टेकलं तरी वरून टाकीतच राहतो. दोन चार टाका ना. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या हाताने घ्या ना. त्यांनी यांना टाका म्हटलं, पण तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुमच्या हाताने घ्यावं दोन चार. आता त्याला वाटलं की जास्त घ्याव्या तर हे काय करेल, घेऊ देणार नाही.
म्हणून त्यांनी लाजत काजत मुठभर टाकलेच तरी तुकाराम महाराज काहीच म्हणले नाही. मुठभर जास्त घेतलं तरी काहीच म्हणत नाही तुकाराम महाराज. हे ज्या वेळेला गिरायकाच्या लक्षात आलं त्यावेळेला गिरायक धावलं ना तिकडं, अहो जास्त टाका ना घ्या तुमच्या हाताने. आणि मग काय किलोभर तोलायच्या आणि किलोभर वर घ्यायच्या. मग लोकांनी सांगितलं की लोकांच्या लक्षात आलं पैसे तर आणलेले मिरच्या लागत नाही आपल्याला पण मग स्वस्तात मिळतात. लोक म्हणे महाराज पैसे आणून दिले तर चालतील का? काय अडचण आहे, माझा विश्वास आहे तुमच्यावर, घेऊन जा आणून द्या पैसे. आणि मग काय महाराज 10 मिनिटात 2 गोण्या संपल्या. तुकाराम महाराजांनी गर्दी वाढल्यानंतर मग लोकांकडेच दिलं, म्हटलं तुम्ही तुमच्याच हाताने घ्या. तुकाराम महाराज बाजूला बसलेले महाराज इतक्यात एका लुच्च्याने पाहिलेलं आहे की हे लईच भोळं गिरायक आहे दुकानदार आहे. तो आला तो सांगितलं महाराज आमच्याकडे कार्यक्रम आहे उद्या, मला गोणीभर मिरच्या लागतात. मग काय हरकत नाही, है ना आपल्याकडे गोणी, पण मी गोणी नाही आणलेली, गोणी घेऊन जा पैसे नंतर दुसऱ्या बाजारला देईन. चालल गेला घेऊन तो गोणी. काही पैसे जमा झाले होते रोख, ते तांदूळ आलेले होते, हे सगळं विकल्यानंतर तुकाराम महाराजाला वाटलं वा आज लईच लवकर माल विकला. दगड मांडलेले आहेत, थोडस तूप विकत आणलेलं आहे, तुकोबाराने तांदळाची खिचडी केलेली आहे, शंकराने पाहिलेलं आहे, भगवान विष्णूने पाहिलेलं आहे. भगवान विष्णू एका साधूच्या रूपात तिथं आलेले आहेत. खिचडी तयार झाल्यानंतर तुकोबाराने इकडं तिकडं पाहिलं, साधू बाबा साधू बाबा या ना प्रसादाला. हो म्हटले काय हरकत नाही ना. भगवान बसले, शंकराला वाटलं वा रे वा ही जोडी आपल्या जवळ जेवणार आणि आपण तसेच. भगवान शंकरही आलेले आहेत, तिघ जण जेवायला बसलेले आहेत. खिचडी तिघाने खाल्लेली आहे, गावरान तोप मस्तपैकी. भगवान शंकर पुन्हा मंदिरामध्ये गेलेले आहेत. भगवंतानी पांडुरंगाला वाटलं आता खाल्लं याचं काम तर करावं लागल. महाराज भगवंतानी काय केलं, एका नौकराचं रूप धारण केलं आणि मग गावात घुसले. ज्यांनी ज्यांनी मिरच्या नेल्या होत्या ज्यांनी जास्त घेतल्या होत्या काय काहीनी पैसे आणून देतो म्हणले होते. प्रत्येकाच्या घरी गेले आणि सांगितलं हे 1/2 किलोचे पैसे काढ. ते म्हणे पैसे दिलेले आहे, 1 किलोचे दिले आणि 1.5 किलो मिरची आणली तो मोजून पाय. त्यानं ते तराजू मोजा होता 1.5 किलो. कोण आहे तुम्ही? मालकाचा नौकर आहे. तुम्हाला असं वाटतं काय माझे मालक भोळे आहे? तुम्ही हातात मिरच्या उचलल्याबरोबर त्यांच्या वजन लक्ष देत आहे, हे तुमचं नाव आहे, तुमच्या नावाने चिठ्ठी आहे, 1/2 किलोचे पैसे काढ. लोकांना वाटलं एरवी तर आपण चोरी केलेली आहे आणि ही चोरी लोकांना कळाल्यानंतर उगा आबरूचा पंचनामा गपचिप द्यायचे. लोक गपचिप सगळ्या गावातून ते सगळे मिरच्याचे उधारी वसूल केले आणि मग शेवटच्या गोणीवाल्याकडे आले. तर गोणीवाला महाराज महालुच्चा माणूस, त्याच्याकडे आले त्यांनी सांगितलं अरे गुणे आणलेले, बापाची पेंड वाटले काय तुला? पैसे कधी येतो? ते म्हणे तू कोण आहेस? मालकाने मला पाठवलेले आहे, गुणीचे पैसे सांगितलेले आहेत. ते म्हणे चल मालकाकडे, येत नाही म्हणे कामावर ठेवील का मालक? मला पैसे गोळा करण्याकरता पाठवलेले आहे आणि पैसे गोळा करायच्या ऐवजी मी गिराईक तिथं घेऊन ठेवल्यानंतर मला काढून टाकेल, इथं पैसे दे. ती म्हणे मी मला फुकट दिलेलं आहे मालकाने तुझ्या गोण्या. ती म्हणे मग तुझं नाव कसं काय आलं इथं उधारीमध्ये? हे बघ नाव तुझं, नाव पाहतो त्याच्या बापाचं नाव, त्याचं आड नाव. त्याने तो काही सांगितलेलं नव्हतं. ते म्हणे कसं काय कळालं? ते म्हणे पण मी आजवर पैसे नाही आहे, आता पैसे नाही तर धान्य दे. म्हणजे धान्य देत नाही असं कसं काय देत नाही म्हणे तू? म्हणजे मिरच्या घेऊन जा परत. हा मिरच्या परत नेण्याकरता तुला दिलेला आहे काय? पैसे काढ पैसे. ते म्हणे पैसे नाही देत मी, तू पैसे दिले नाही तर मी इथं फाशी घेईन म्हणे. रिकाम्या हाताने मी परत जाणार नाही, मला मालक कामावून काढून टाकेल. असं ते तो मी चाललो, सगळे लोक जमा झाले. लोकांनी काय रे काय रे? ते म्हणे हा पैसे देईना गेला, याने गोणीभर मालकाच्या मिरच्या आणलेल्या आहेत, मालकाने मला पैसे वसूल करायला पाठवलेले आहेत आणि हा पैसे देत नाही. लोकांनी हाणलं महाराज त्याला, तुला पैसे द्यायचे नव्हते तर आणलं कशाला? ह्यो जर माणूस इथं मेला तर आपल्या गावाचं नाव जाईल, दे पैसे. मारलं महाराज तेव्हा त्याने काय दिले?
पैसे काढून दिले, ते सगळे पैसे घेतले, एका सज्जन माणसाजवळ दिले, ते म्हणे लय उशीर झालेला आहे, माझा मालक लय मला बोलल, मी काय त्याच्या पुढे जात नाही, तुम्ही एवढे द्या पैसे आणि सांगा की बा त्याला काही तुम्ही बोलू नका आणि हे तुमचे पैसे त्याने वसूल करून दिलेले आहे. गेलो नाही म्हणून माझ्या तो माणूस आला म्हणले मालक मालक म्हणले कोण तुम्ही हे तुमचे गावात मिरच्या नेलेल्याचे पैसे आहेत. तो म्हणे गावात मिरच्या नेलेल्याचे पैसे बरोबर अहो काय तुमचा नोकर आहे सगळ्याकडून पैसे वसूल केले त्याने. माझा नोकर तो गावातला महालुच्चा माणूस कोणाचंच त्याने कधी काही परत दिलं नाही पण त्याच्याकडून सुद्धा पैसे काढले म्हणे. तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की देवानी नोकराचं रूप घेऊन पैसे गोळा केलेले आहे. तुकोबारांना धंद्याची चीड आलेली आहे की आपल्याकरता देवाला अशा प्रकारचे नोकराची रूप धारण करावे लागतात. तुकाराम महाराजांनी ते पैसे घेतलेले आहेत, गावाकडं निघालेले आहेत. महाराज रस्त्यात एक भामटा भेटला, त्यांनी सांगितलं महाराज सोनं घ्यायचं का सोनं कमी पैशात देतो. म्हणजे हे तेव्हापासूनच चालत आलं बरं का, हे आताच आहे असं नाही, आता तर आहेच. हे पाहे सोनं पितळाचं कडं त्याला बाहेरून सोन्याचं काय दिलेलं पालीस दिलेलं. तुकाराम महाराज म्हणे माझ्याजवळ एवढे नाही बा पैसे, मिरच्याचे एवढे पैसे आहे बा माझ्याजवळ. त्याला लगेच पैसे काढून दाखवले. तो म्हणे काय हरकत नाही बाकीचे नंतर द्या, एवढे आता देऊन टाका घे बाबा. त्याला पैसे दिले, ते कडं घेतलेले. तुकाराम महाराज घरी आले, व्यापार करून आलेले आहे असं कळाल्याबरोबर काही लोकांचे पैसे राहिलेले होते तुकाराम महाराजाकडे, ते सगळे आले आहेत. महाराज काय आलं काय आलं व्यापारात? ते म्हणे सोन्याचं कड आहे. सोनाराकडे ते नेलं महाराज ते पितळ. जिजाबाईंना कळालं होतं तेवढं सगळंच भांडवल काय झालं आता संपून गेलेलं आहे. डोक्यावर हात मारून घेतला, काय करणार. जिजा माऊलींनी स्वतःच्या पतीवर एका सावकाराकडून, तुकाराम महाराजाला कोणी आता पैसेही देईना गेलं, स्वतःच्या पतीवर 200 मुद्रा काढले आणि तुकाराम महाराजाला दिल्या. म्हटले तुम्ही याच्यावर व्यापार करा पण लक्षात ठेवा हे माझ्या पतीवर पैसे आणलेले आहेत आणि हे जर तुम्ही कोणाला वाटून फिटून दान धर्म केला तर माझ्याशी गाठ आहे. तुकाराम महाराज महाराजीचा माऊलीला घाबरतच होते. अनंग खुदा बिडरे हे काही खोटं नाही. तुकाराम महाराज काळाला घाबरत नव्हते पण तेवढ्यापुरतं वरून वरून का होत नाही जिजा माऊलीला घाबरल्यासारखं दाखवायचं. आणि मग त्या दुष्काळामध्ये तुकोबाऱ्यांची पहिली पत्नी अर्थात तीही वारलेली आहे. संतुजा नावाचा पोरगा आहे तोही वारलेला आहे. तुकोबाऱ्यांनी मीठ भरलेलं आहे आणि देशावर आलेले आहेत. मीठ विकलेलं आहे, पुन्हा तिथून गुळ भरलेलं आहे, पुन्हा कोकणात गेलेले आहेत. गुळ कोकणामध्ये विकलेलं आहे आणि ते पैसे घेऊन येत होते. तर त्यांनी एक पाहिलेलं आहे की एक ब्राह्मण ज्याची दाढी मिशा वाढलेले आहेत, त्याच्या खांद्यावर मोठं जू बांधलेलं आहे, त्याची बायका मुलं बरोबर आहेत, सरकारने त्याला दंड केलेला आहे, त्यानं कुठलं तरी एका ह्याच्यामध्ये फसलेला आहे, एवढं पैसे भरल्याशिवाय त्याच्या पाठीवरचं जू उतरणार नव्हतं. तो पुष्कळ लोकांकडे भीक मागायला गेला, 200 रुपये लागत होते त्यावेळेस. तो तुकाराम महाराजांना गयावाया करायला लागला. तुकोबाऱ्यांना दया आली महाराज त्याची, देऊन टाकले 200 रुपये. ते भरलेले आहेत, ते जू त्याचं उतरलेलं आहे, नाव्याला बोलवून त्याच्या दाढ्या मिशा केलेल्या आहेत, स्वयंपाक करून 10 ब्राह्मण त्याच्याबरोबर जीव घातले, रिकामे झाले. पैसे कोणाचे? जिजा माऊलीचे. मग तुकाराम महाराज घरी गेलेच नाही. खरं त्यांना माहिती होतं घरी गेलं की रामायण ऐकत बसावं लागेल. शेवट भगवंताला काळजी पडली. भगवान तुकोबाऱ्यांच्या रूपामध्ये त्या सावकाराकडे गेले, त्यांनी सांगितलं की बाबा हे तुझे पैसे, हे व्याज, चल मला पावती करून दे की पैसे मिळाले व्याजासह मिळाले म्हणून, आणि हे 5 होऊन घे जिजाबाईजवळ दे. म्हणे तुम्ही का जात नाही? मला भीती वाटते तिची, एवढेच कसे आणले म्हणून बोलल, आता मी काय करू, तिथं तेवढेच मिळाले. आणि भगवान अदृश्य झालेले आहेत. जिजाबाईजवळ ते पैसे नेऊन दिलेले आहेत. ते म्हणे तो कुठं गेला? ते म्हणे मला माहिती नाही. ते म्हणे तुम्हाला घाबरून गेले कुठं? हा आम्हाला घाबरू राहिले. मंदिरात जाऊन बसला, कुठे जाणार आहे? जिजाबाई माऊलींनी त्याच्याच धान्य वगैरे आणलेलं आहे, स्वयंपाक केलेला आहे. तुकाराम महाराजांना तिथं अशा प्रकारचं ताट पाठवलेलं आहे. महाराज जिजा माऊलींनी खूप तुकोबाऱ्यांची सेवा केली.
श्रीमंत कुलात जन्म झालेला होता, श्रीमंतीत बालपण गेलेलं होतं, खूप मोठ्या अपेक्षा संसाराच्या होत्या, त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे स्वभाव चिडचिडा झालेला होता. पण जिजामाऊली महान पतिव्रता होत्या, तुकोबारायांना साक्षात परमात्मा मानत होत्या. तुकोबारायांच्या घशात अन्न गेल्याशिवाय जिजामाऊलीने कधीही स्वतः खाल्लं नाही अशी तुकोबारायांची जिजामाऊलीने सेवा केलेली आहे. पण मग तुकाराम महाराजांना ज्या वेळेला हे कळालं त्यावेळेला तुकोबारायांनी ठरवलं, जर पांडुरंग परमात्मा एवढी आपली काळजी करतोय तर आपली आपण काळजी करण्याचं काम काय, गरज काय आहे? आता इथून पुढं मी माझ्या आयुष्याचा एक क्षणही द्रव्याच्या प्राप्ती करता घालणार नाही, पूर्ण वेळ चिंतन करीन, असा निश्चय तुकोबारायांनी केलेला आहे. आणि तुकोबाराय सकाळी पहाटे उठायचे, स्नान करायचे, देवाची पूजा करायची आणि सरळ काय काढायचा, डोंगर अशा प्रकारचा गाठायचा. डोंगरावर तुकोबाराय जाऊ लागलेले आहेत, भंडाऱ्यावर जाऊन बसलेले आहेत. माऊली महाराज जिजामाऊलीनी घरचं सगळं काम उरकायचं. योगायोगाने जिजाबाईच्या भावाने तिला दूध खाण्याकरता म्हणून म्हैस आणून दिलेली होती, चांगली म्हैस होती, दूध भरपूर द्यायची, त्या दुधावर सगळं घर चालवायचं. दिवसभर मग त्या म्हशीकरता चारा वगैरे घेऊन यायचा, त्या म्हशीला धुवायचं, तिला चारा खाऊ घालायचा, ते दूध काढायचं, ते दूध विकायचं आणि मग धान्य वगैरे आणून मुलाबाळाला खाऊ घालून स्वयंपाक करून पुन्हा तुकाराम महाराज जिथं असतील ते काही सांगून जात नसत की मी अमक्या ठिकाणी चाललो म्हणून. बरं मोबाईलही घेऊन जात नव्हते की मी इथं आलेलो आहे, तू इकडे या दुसरीकडे नको जाऊ म्हणून. महाराज शोध करत जिजाबाऊलींनी तिथं जावं, कारण आपल्याला वेळ कमी असल्यामुळं थोडीशी काही करावीच लागणार आहे. एके दिवशीचा प्रसंग आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, दुपारी तुकोबाराय भंडाऱ्यावर येऊन बसलेले आहेत. जिजामाऊलीने पोरांना जीव घातलेला आहे, तुकोबारायांच्या आपल्या स्वतःच्या भाकरी बांधलेल्या आहेत, घमेला घेतलेला आहे, घमेल्यामध्ये भाकरी भाजी आणि तिथं प्यायला पाणी म्हणून मोरव्यात पाणी घेतलेलं आहे, फटक्या कपड्याची चुंबळ केलेली आहे, डोक्यावर चुंबळ ठेवलेली आहे, ती पाठी डोक्यावर घेतलेली आहे आणि जिजामाऊली निघालेली आहेत. आता डबल रोड झालाय, त्यावेळेला तिथं रस्ता नव्हता. जनावर चरायला यायची त्या जनावराच्या पाऊल वाटा पडलेल्या आहेत. ऊन मी म्हणतय, डोक्यावर सूर्य आलेला आहे, सूर्य कललेला आहे. जिजामाऊलीच्या मनामध्ये हेच आहे की 12 वाजून गेलेले आहेत, सकाळी त्यांनी काही खाल्लेलं नाही, भूक लागली असेल, सकाळपासून त्या काळ्याच्या नावानं बोंबलत असतील. महाराज बोंबलल्यावर फार भूक लागते, बोंबलणाराला माहिती आहे. तुकोबाऱ्यांच्या विषयी जिजामाऊलीचा प्राण तुटतोय, स्वतःच्या दुःखाचं भान नाहीये. ऊन मी म्हणतय डोंगराला चढायला सुरुवात केलेली आहे आणि तेवढ्यामध्ये चपलाचा अंगठा तुटलेला आहे, तसाच चप्पल पायातला काढलेला आहे, चपलात चप्पल घातलेली आहे, कमरेला खवलेली आहे आणि जिजामाऊली सहन 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 निघालेल्या आहेत. अजून किती वर राहिलेलं आहे, वर पाहिलंय, खाली लक्ष नाही आणि एवढ्यामध्ये त्या करवंदीचा एक काटा, काट्याची पंजारी अशी रस्त्यावर पडलेली आहे, जाड अशा प्रकारचा तो काटा. जिजाबाई वर पाहतायत, सरसर चालतायत, चढावर चढायचं असल्यामुळं पाय रोवून चढावं लागतं, त्याप्रमाणे असा पाय दिलेला आहे आणि तो काटा पायात जो घुसलाय महाराज तो वरून निघाला. आई केलेला आहे जिजामाऊलीने आणि कोसळलेल्या खाली. डोक्यावरचं टोपलं बाहेर पडलेलं आहे, बाजूला पाण्याचा मोरवा फुटलेला आहे, भाजी सांडलेली आहे, भाकरीचं गठुडं एका बाजूला पडलेलं आहे, बेशुद्ध होऊन जिजाबाई पडलेले आहेत.
काही वेळ असाच गेलेला आहे. जिजाबाईंना शुद्धी आलेली आहे, बसलेले आहेत, बंब पाय झालाय महाराज, हात लावू दिना गेलाय पाय, कसं जायचं, रडायला लागलेले आहेत, दैवाला दोष देऊ लागलेले आहेत. पांडुरंगाचं अंतकरण कळवळलेलं आहे. भगवान एका वृद्ध म्हाताऱ्याच्या रूपात त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत, जवळ आलेले आहेत. काय झालं? जिजामाऊलींनी पाहिलंय त्याच्याकडं, बोलल्या नाहीत, माझं कर्म आहे, काटा मोडलाय होय. भगवान बसलेले आहेत, काढू का काटा? जिजामाऊली म्हणतात, तुला काढता येतो? ते म्हणे, चांगला काढता येतो, काढ बाबा. महाराज, जिजामाऊलीचा पाय भगवंतानी आपल्या मांडीवर घेतलेला, पायाची माती भगवंतानी कपाळाला लावली. आता याला काय, पायाला स्पर्श केल्याबरोबर पायाच्या वेदना कुठल्या कुठं निघून गेलेल्या आहेत, काट्याला हात लागल्याबरोबर काटा बाहेर निघालेला आहे. जिजाबाईच्या हातात काटा दिलेला आहे. जिजाबाईला आश्चर्य वाटलेलं आहे, काय चमत्कार आहे, एवढा पाय दुखत होता, त्यानं हात स्पर्श केल्याबरोबर पायाच्या वेदना कुठल्या कुठं निघून गेलेल्या आहे, कोणा सलाहा? बाबा, देवासारखा आलास? तो मनात म्हणला, देव चालू आहे. काय नाव आहे तुझं? उठता उठता जिजाबाईने विचारलं. बाजूला पडलेलं भाकरीचं गटुडं घेतलेलं आहे, पाण्याचा मोरवा तर फुटलेलाच होता, भाजी थोडी सांडलेली आहे, थोडी होती तशीच घेतलेली आहे. काय नाव आहे बाबा तुझं? ती म्हणे, इठ्ठोबा. इठ्ठोबा म्हणलं की जिजाबाईंनी दगडच हातात घेतलं. बाबा, मेल्या अगोदर का नाही सांगितलंस? माझ्या पायाला कशाला हात लावलास? त्या काळ्याचं नाव ठेवून घेतलं असतं, मग तर पळालं तिथून बरं, नाही तर कोपड्यात दगड घातला. जिजामाऊलीवरती गेलेले आहेत. तुकोबाराय भगवत त्याच्या चिंतनामध्ये रंगलेले आहेत. देहाला विसरून तुकोबाराय अंतःकरणामध्ये भगवंताचं ध्यान करतायत. ध्यानाच्या आनंदामध्ये वृत्ती रंगलेली असल्यामुळं तुकोबऱ्यांना काळा वेळेचं जसं भान नव्हतं, तसं तहान भुकेचंही भान नाहीये. दुपारच्या 2 वाजून गेलेले आहेत. जिजामाईला वाटते, सकाळपासून माझ्या धन्याने काही खाल्लेलं नाही. जिजाबाई जवळ गेले आहेत. अहो, उघडा की डोळे, कवर बसता त्या काळ्याचं ध्यान करत. तुकाराम महाराजांपर्यंत आवाज पोहोचलेला नाही. बाई बाई, त्यांना का झोप लागलेली आहे का काय? जिजाबाईने हाताला हाताने खांद्याला धरून हलवलंय. मग तुकोबाराय हळू 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 देहावर आलेले आहेत. डोळे उघडून पाहताय. जिजे, तू इथं आलीस? हो आले, पण तुला कसं कळालं मी इथं आहे? मी इथं आहे, तुला कसं कळालं? ते म्हणे, जेव्हा अगोदर मला इथं तुम्ही हे कसं कळालं हे तुम्हाला नाही कळायचं, त्याला माझ्यासारखी बायको व्हावं लागतं. जिजे, मी आज तुला गुरु केलंय. तू जसं मला तुझ्या शुद्ध भावनेनं सेवेनं मला शोधून काढलंस, तसं मलाही शुद्ध भावाने सेवेने पांडुरंगाला नका घेऊ त्या काळ्याचं नाव. माझ्या सगळ्या संसाराचा विस्फोट केलाय. त्या पोरं बाळं भिकेला लावलेले आहेत. जिजाबाईच्या डोळ्याला पाणी आलेलं आहे. तुकाराम महाराजांनाही थोडंसं वाटलं की खऱ्याच एकतर आपण गृहस्थ आश्रमात प्रवेश करायला नव्हता पाहिजे, आणि आता केलाय तर आपली जबाबदारी आपण एकदम झटकून चालणार नाही. जिजाबाईला आपण मदत करायला पाहिजे. दोघांनी जेवण केलेले त्या ठिकाणी. तुकोबाऱ्यांनी मान्य केलंय, जिजे तुझं म्हणणं मला पटतंय,
तुझं म्हणणं मला पटतंय, काहीतरी मुलाबाळाकरता करायला पाहिजे, मी प्रयत्न करतो. अरे जिजाबाईंना एवढा आनंद झालेला आहे, दोघंही खाली आलेले आहेत. किती गोड जिजाबाईंना स्वप्न पडलेले आहेत, अगदी रात्र त्या गोड स्वप्नात जिजाबाईने रंगवलेले आहे आणि तुकोबाराय भगवत चिंतन करत करत झोपलेले आहेत. तो दिवस अशा प्रकारचा गेलेला आहे. तुकोबाऱ्यांनी त्या दिवशीपासून निश्चय केला की जिजाबाईंना खूप त्रास होतोय आपल्या भाकरी आणायला, तेव्हा एवढ्या लांब चिंतनाला जाण्यापेक्षा इथंच जवळ कुठंतरी एकांत पाहून जवळ चिंतन करायचं ठरवलेलं आहे. आणि तुकोबाऱ्यांनी इंद्रायणीच्या काठाला काही करंजाची झाडं होती, सहसा माणसं कोणी तिकडे फिरकत नव्हती, अशा एकांतामध्ये तुकोबाऱ्यांनी जागा शोधलेली आहे आणि तिथं जाऊन तुकोबाऱ्यांनी भजन करायला सुरुवात केलेली आहे. आजची वेळ संपलेली आहे, आजचं हे सत्र संपलंय, बाकीचं चिंतन उद्याच्या सत्रामध्ये होईल. तुकाराम तुकाराम.